चुरशीच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील निमगावटे ग्रामपंचायतनं गेल्या 67 वर्षाची बिनविरोधची परंपरा कायम राखत अशातही आपलं वेगळंपण गावचं दाखवून दिलंय। ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या गेल्यात। सोलापूर जिल्ह्यात सध्या निमगावटे या ग्रामपंचायतीची चर्चा सुरू आहे। याला कारणही तसंच आहे, सलग 67 वर्ष ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडली जात आहे। यंदाही येथील गावकऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवली आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणापासून जवळ वसलेलं राष्ट्रवादीचे आमदार भवनरावजी शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचं माढा तालुक्यातील निमगावटे हे गाव आहे। आमदार संजय शिंदे यांचे पुत्र यशवंत शिंदे यांनी देखील राजकारणात प्रवेश केला असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते यंदा बिनविरोध निवडले गेलेत। या गावाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे। दिवंगत आमदार विठ्ठलराव शिंदे यांनी 1954 साली ग्रामपंचायतची स्थापना झाल्यानंतर गावात सर्वप्रथम निवडणूक बिनविरोध करण्याचा यशस्वी प्रयत्न देखील केला। तीच परंपरा आज 2021 सुद्धा आमदार भवनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी कायम ठेवली आहे। ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माडा। अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका। निमगाव ग्रामपंचायतीची 67 वर्षाची परंपरा स्थापनेपासूनची याही निवडणुकीमध्ये बिनविरोधची पार पडलेली आहे। ह्याला कारण कैलासवासी बहुंच्यापासून आदरणीय दादा, मी आमच्या नंतरची आता पिढी दादांचा रणजित असेल किंवा आता माझा यशवंत त्या ठिकाणी येतो आहे। गावातले खापरी कुटुंब, येळी, त्यानंतर अनेक समाजाचे हरिजन समाज आहे, पारधी समाज आहे, माळी समाज आहे, ह्या सगळ्याला समाजाला बरोबर घेऊन जायची भूमिका घेतल्यामुळं हे सगळं साध्य होतं। गावात सगळ्या सुविधा आहेत, म्हणजे ड्रेनेज आहे, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गल्लीत गेला तर ड्रेनेज, रस्ते, झाडी, शाळा, श्रमदानातून शाळा बांधलेल्या, पिण्याचं पाणी, आरओचं पाणी, ह्या सगळ्या सुविधा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी देतो आहे। आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक घरातल्या कुटुंबाला काही ना काही काम द्यायची भूमिका घेतलेली आहे। मग आत्तापर्यंत जिथं राजकीय संधी मिळाली, मग एसटी महामंडळ असेल, डीसीसी बँक असेल, त्यानंतर शिक्षक असतील, शाळा कॉलेजमध्ये, असे प्रत्येक घरातले एक दोन आत्ता सर्व्हिसला आहेत। म्हणजे प्लस आमचे कारखाने, आता म्हणजे प्रत्येक कुटुंबातले तीन चार माणसं काही ना काही त्याला काम द्यायची भूमिका घेतलेली आहे। आणि सगळ्या समाजातल्या, म्हणजे इवन आमच्यात हरिजन समाजाला सुद्धा तुम्ही जाऊन विचारलं तर तिथं सुद्धा प्रत्येक घरटी माणूस आहे, आणि तिथं जातीवाद कसलाच पाळला जात नाही। म्हणजे माझ्या किचनमध्ये सुद्धा ह्या सगळ्या समाजाची लोकं तुम्हाला काम करताना पाहायला मिळतील, आमच्या सगळ्याच कुटुंबाच्या। आणि गावात कुठेही तुम्ही निमगाव गावाला 67 वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पूर्ण होतील, तर त्याच्यामध्ये एक गावाची परंपरा आहे की आजपर्यंत कधीही कुठलीही केस पोलीस स्टेशनला रजिस्टर झाली नाही। परत गाव स्थापन झाल्यापासून दारूमुक्त आहे, आणि तसं बघायला गेलं तर लोकही तिथली फार प्रेमळ आहेत, आणि सांस्कृतिक बाबतीत जर बघायला गेलं तर निमगाव हे एक आदर्श गाव म्हणून मानता येईल। कारण की आजपर्यंत जसं निवडणूक लागली तसं गावातले 5, 7, 8 एवढ्या मतांशिवाय बाहेर मतं कुठं जात नाहीत, आणि तिथला जे काय मतदान असेल ते एकदम पारदर्शकपणे असतं, कोणीही तिथं थांबत नाही, सगळे आपापल्या प्रचाराच्या ह्याच्यात असतात, आणि त्याच्यामुळे लोकांचंही बरेच वर्ष झालं भरपूर असं प्रेम आहे, आणि तेच प्रेम पुढं घेत आम्ही योग चाललो आहे। येणाऱ्या काळात जास्त करून आम्ही प्रयत्न करतो आहे की हेल्थ आणि सर्व्हिस सेक्टरवरती जास्त फोकस करायचा। परत जर रोजगार बघायला गेलं तर गावातले अनेक मुलं कारखान्यात आहेत, इतर संस्थेत आहेत, आणि रोजगाराचा फार असा प्रश्न नाही, पण प्रश्न आहे तो हेल्थ आणि सर्व्हिस सेक्टरचा आहे। त्याच्यामध्ये आम्ही